बघू शकता आपल्या मस्तपैकी करंज्या तयार झालेल्या आहेत आणि अजिबात त्याला तेल राहिलेलं नाहीये, एकदम कोरडे झाले आहेत. तर अशा हळूहळू भाजल्या पाहिजे म्हणजे त्या शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात. नमस्कार, कसे आहात तुम्ही? तर आज आपण रवा आणि खोबऱ्याच्या करंज्या बघणार आहोत. तर काही जणांचं काय होतं, करंज्या जास्त दिवस टिकत नाही किंवा त्या मऊ पडतात, किंवा जास्त दिवस राहिल्या तर त्या खवड होतात. तर त्यासाठी मी आज काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे. पण जर तुम्ही घाई केली किंवा व्हिडिओ पळवून बघितला तर महत्वाच्या ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्हाला समजणार नाही. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल. चला तर सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण पाती मारण्यासाठी जे पीठ आहे ते मळून ठेवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी हा 1/4 किलो मैदा घेतला आहे आणि वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाट्या मैदा आहे. तर आता यामध्ये चवीला मीठ घालूया. हा माझा 1/4 किलो मैदा आहे त्यामुळे मी अगदी 1/2 चमचा मीठ घालते त्यामध्ये. तुमचा किती असेल त्या अंदाजाने तुम्ही घालू शकता. फक्त मैदा घेताना मैदा चाळून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये काही कचरा किंवा काय असेल तर ते आपल्याला चाळणे निघून येईल. त्यानंतर इथे आपण 2 चमचे तूप घेणार आहोत. त्याला आता चांगलं कडकडीत गरम करून घेऊया. तर आता हे मोहनसाठी मी तूप गरम करायला ठेवलंय. तर काय, काल मी जो चकलीचा व्हिडिओ टाकला, मैद्याची चकली बनवून टाकली होती, त्या व्हिडिओला बऱ्याच जणांनी कमेंट करून विचारलं की ताई त्यामध्ये मोहन घालायचं नाही का. तर मैद्याच्या चकल्यांमध्ये मोहन घालायचं नाही, तसं केलं ना तर ते चकल्या तेल शोषून घेतात आणि चकल्या तेलकट होतात. तर हे लक्षात ठेवायचं. बाकी तुम्ही भाजणीच्या चकलीमध्ये घातलं तरी चालेल पण त्यामध्ये घालायचं नाही. तर आता करंजीमध्ये तर घालायलाच हवं, कारण करंजीची पाती आपल्याला खुसखुशीत हवी असते. तर त्यासाठी मोहन घालणं गरजेचं आहे. तूप आपलं चांगलं कडकडीत तापलंय. आता या पिठावर हे ओतूया आणि पीठ चमच्याने मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व पिठाला ते लागलं जाईल. हाताने नाही करायचं कारण तूप खूप गरम असतं. आता चमच्याने मिक्स करून झाल्यावर परत हाताने असं चांगलं पिठाला लावून घ्यायचं तूप, म्हणजे सर्व पिठाला लागलं जातं. चमच्याने ढवळेपर्यंत ते थंड होतं, मग आपल्याला हाताने मळायला बरं पडतं. हे बघा, तूप आपलं चांगलं लागलंय, पिठाची अशी मुठ्ठी बनते. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं. आपल्याला मैदा घट्ट मळून ठेवायचा आहे तर ती थोडं थोडंच पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं. इथे मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. तर आता किती लागतंय ते बघूया. काही जण दूध वापरूनही पीठ मळतात, कारण दूध घातल्यामुळे ते अजून चविष्ट लागतात. पण जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे असतील तर ते पाणी घालूनच मळायचं पीठ, नाहीतर काय होतं दूध असल्यामुळे अजून त्या खवट होऊ शकतात. तर मी आता ह्या दिवाळीपर्यंत ठेवणार म्हणून मी ह्या पाण्यातच मळतेय. जास्त दिवस राहिल्या तरी काही टेन्शन नाही, खराब होत नाही. काही जणांना रव्याच्या करंज्या आवडत नाही, तर ज्यांना कुणाला आवडत नाही तर मी त्यांच्यासाठी चण्याच्या डाळीच्या सुद्धा करंज्या बनवून त्याचं टाकलेलं आहे व्हिडिओ. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. अजिबात सैल मळायचं नाही, नंतर ते थोडं सैल होऊ शकतं. एवढं घट्ट मळायचं आणि त्यासाठी इथे मी 1/2 वाटी पाणी वापरले म्हणजे त्यातलं 1/2 वाटी पाणी उरलं आहे. याला आता झाकून ठेवूया. आता बाजूला ठेवते मी. तर आता आपण सारण बनवायला घेऊया. तर आता त्याचं मी तुम्हाला प्रमाण वजनी प्रमाणात आणि वाटीच्या प्रमाणात किती घेतलं आहे ते सांगते. तर इथे हा बारीक रवा घेतलाय, एकदम बारीकवाला रवा घ्यायचा. अजिबात जाडवाला रवा वापरायचा नाही, कारण आपल्याला करंजी खाताना जाड जर रवा असेल तर तो खाताना चरचर लागणार. तर एकदम बारीक असतो रवा, तोच घ्यायचा रवा. तर हा घेतलाय मी वजनाप्रमाणे 1/2 किलो आणि वाटीच्या प्रमाणात 2 वाट्या. तसंच इथे हे मी खोबरं किसून घेतलेलं आहे. तर हे बघा, एकदम बारीक किसून घेतलेलं आहे. तुमचं जर जाडसर असेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं, नाहीतर एकदम बारीक किसून घ्यायचं. तर हे आता खोबरं मी वाटीच्या प्रमाणामध्ये 3 वाट्या आहे आणि वजनी प्रमाणात 200 ग्रॅम आहे. जर तुम्हाला हे खोबरं वापरायचं नसेल तर डेसिकेटेड कोकोनट मिळतं, ते वापरलं तरीही चालेल, त्याचंही प्रमाण इतकंच घ्यायचं. त्यानंतर इथे हे पांढरे तीळ 2 चमचे घेतले आहेत, खसखस 1 चमचा आणि वेलची आणि जायफळची पूड 1/2 चमचा. एवढं साहित्य मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालण्यासाठी ही साखर वजनी प्रमाणात आहे 1/2 किलो आणि वाटीच्या प्रमाणात आहे 1.5 वाटी.
या व्यतिरिक्त तुम्ही काजू बदाम तुम्हाला हवं असेल तर मनुका हे सर्व घालू शकता. मी आता यामध्ये चार वळी आणि मनुका घालणार आहे, ते नंतर दाखवते. तर पहिल्यांदा आपण रवा भाजून घेऊया. तर त्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे. कढई माझी जरा जाड आहे त्यामुळे गॅस मी मीडियम ठेवणार आहे. कढई पातळ असेल तर गॅस कमी ठेवायचा. तर इथे 2 चमचे तूप घालते. आणि बऱ्याच वेळी काय होतं, तुम्ही म्हणता की करंज्या कच्च्या लागतात किंवा चविष्ट लागत नाही, तर त्यासाठी महत्वाचं असतं ते म्हणजे रवा चांगला भाजून घेतला पाहिजे. तूप तापलंय आता त्यामध्ये हा रवा भाजून घेऊया. आणि रवा सुद्धा भाजताना घाई करायची नाही, गॅस फुल करून तुम्ही रवा भाजायचा नाही. तसं केलं तर आपली करंजीची चव बिघडू शकते. तर एकदम गॅस स्लो ठेवायचा आणि चांगला रवा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. काही जण काय करतात, सारण पांढरं दिसायला पाहिजे म्हणून रवा थोडासाच भाजून घेतात आणि तो कच्चा राहतो, त्यामुळे करंजी चांगली लागत नाही. तर चांगला भाजून घ्यायचा रवा. लालसर दिसलं तरी चालेल पण खाताना ते चांगलं लागलं पाहिजे. तरी बघा रव्याचा कलर बदललाय, आता लाल झालाय हा रवा. आता गॅस बंद करून घेतला मी. हा रवा भाजायला मला अंदाजे 7 ते 8 मिनिटं लागली. त्याला आता मी काढून घेते. आणि हा मी एकदम स्लो गॅसवर भाजलाय, गॅस अजिबात मोठा केलेला नाही, त्यामुळे त्याला सुगंधही छान सुटलाय. त्याचप्रमाणे आपण आता खोबरं भाजून घेऊया. खोबरं पटकन भाजलं जातं त्यामुळे गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि हे सगळं असं हलवत राहायचं. एकदम आपल्याला खूप करपवायचं नाहीये, थोडस लालसर करून घ्यायचंय. त्यामध्ये जर पाण्याचा अंश असेल तर तो भाजल्यामुळे उडून जाईल. तर हे सतत असं ढवळत राहायचं आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा, अजिबात मोठा करायचा नाही कारण खोबरं पटकन करपलं जातं. काही जण म्हणतात की करंजी आमच्या खवट होतात किंवा वास येतो करंज्यांना, तर खोबरं जरा जरी कच्चं राहिलं तर तसं होऊ शकतं, तर हे सुद्धा महत्वाचं आहे. खोबरं भाजायला मला अंदाजे 4 ते 5 मिनिटं लागली. हे बघा याचा कलर बदललाय, आता याला आपण काढून घेऊया. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे खोबरं जर तुम्ही जाड किसणीने किसून घेतलं तर भाजायच्या आधी थोडस मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि मग भाजायचं, म्हणजे ते चांगलं भाजलं जाईल. तर आता हे मी बारीक किसणीने किसलंय म्हणून मी मिक्सरला लावलं नाहीये, त्या हाताने थोडस चुरून घेणार. तीळ मला थोडे कमी वाटले म्हणून मी अजून 2 चमचे घेतले. तुम्ही जास्त घेऊ शकता, तीळ काय चांगलेच असतात त्यामुळे कमी जास्त झाले तरी काही फरक पडत नाही. तर हे बघा हे तीळ सुद्धा आता भाजले आहे, यांना काढून घेऊया. तर आता मी गॅस बंद करते. आता कढई आपली गरम आहे त्यामुळे कसकस भाजायला वेळ लागत नाही. तर आता कसकसही भाजून घेऊया. कसकस पटकन भाजला जातो त्यामुळे जरा नुसतं गरम कढईमध्ये टाकला तरी तो पटकन भाजतो. गॅस बंद करूनच त्यामध्ये टाकायचा म्हणजे करपणार नाही. आपला कसकस सुद्धा भाजून झालाय, यालाही काढून घेऊया. आता आपण ही साखर मिक्सरला बारीक करून घेऊया. हे बघा साखर इतकी बारीक करून घेतली आहे. तर हे खोबरं आहे ते थोडं थंड होण्यासाठी मी आता ताटात ओतून ठेवते, खूपच गरम आहे. तर आता हे सर्व तयार झालंय, आता आपण हे मिक्स करून घेऊया. तर हे खोबरं आता मी हे थंड झालंय तर हे थोडस हाताने चुरून घेणार आहे. बघा म्हणजे ते अजून चांगलं बारीक होईल. असं बारीक करून घेतलं की खाताना दाताखाली येत नाही. तर आता रवा खसखस आणि तीळ, त्यानंतर हे खोबरं, 2 चमचे चारोळी, चवीला अगदी 1/2 चमचा मीठ. आणि ह्या मी मनुका घेतले आहे पण मनुका मी यामध्ये घालणार नाही. काय होतं, मनुका घातले ना तर एका करंजीमध्ये 3-4 जातात किंवा एका करंजीमध्ये जातच नाही. तर मी हे करंजी बनवताना एक एक त्यामध्ये टाकणार आहे. तर या मी बाजूला ठेवणार. तर आता हे मिक्स करूया. आमची साखर आपण मिक्सरला बारीक करून ठेवली आहे ती आता घालूया. तर ही आता सगळी मी एकदम घालत नाही, 200 ग्रॅम पहिली घालते. सगळी एकदम घातली तर जास्त गोड होऊ शकतं. तर आधी बघायचं बरोबर आहे की नाही गोड, जास्त ही गोड चांगलं नाही म्हणून खाऊन बघायचं थोडं आणि मग हवी असेल तर परत मिक्स करायची त्यामध्ये. तर मी खाऊन बघितलं तर गोड कमी आहे, म्हणजे ही जी साखर मी ठेवली आहे
ही सर्वच घालायला लागेल, म्हणजे पाव किलो रव्यासाठी पाव किलो साखर बरोबर होते. रवींची घातलीच नाही. महत्वाचं घालायचंच राहिलं वेलची आणि जायफळची पूड, तीही आता त्यामध्ये घालून घेऊया. अशा व्हिडिओच्या घाई गडबडीत एखादा पदार्थ राहून जातो आणि नंतर लक्षात येतं. आणि काही जण कमेंट करून मला सांगतात अनारसे दाखवा किंवा शंकरपाळ्या दाखवा, तर ते व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तुम्हाला सविस्तर माहिती सहित ते पदार्थ बनवलेले बघायला मिळतील. हे आपलं सारण मिक्स करून झालंय, चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं व्यवस्थित त्याला लागलं जाईल. तर मी जे सांगितलंय प्रमाण सारणासाठी ते अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे असेच प्रमाणबद्ध व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आता आपण करंज्या बनवायला घेऊया, त्यासाठी हे पीठ मळून ठेवलंय ते बघूया. हे बघा, हे थोडं मऊ झालं, आता याला परत चांगलं एकदा मळून घ्यायचं असं. आणि पीठ मळताना मी जी सांगितली होती ती म्हणजे मळताना घट्ट मळून ठेवायचं, म्हणजे जेव्हा आपण बनवायला घेऊ तेव्हा ते हवं तेवढं लेवलला येतं. जर जास्त पातळ झालं तर ते अजून पातळ होऊ शकतं आणि पीठ पातळ झालं तर त्या करंज्या आपल्या मऊ पडू शकतात. ही महत्वाची टीप आहे. तर यातला आता एक छोटा गोळा घेते मी आणि बाकीचं असं झाकून ठेवते. असं करून घ्यायचा आणि आपल्याला जेवढे हवे आहेत तेवढे गोळे कट करायचे. हे एक एक इंचाचे कट करून घ्यायचे गोळे आणि यांनाही झाकून ठेवायचं, असं उघडं ठेवायचं नाही. उघडं ठेवलं तर ते कोरडे होऊ शकतात. तर हा इथे मी मैदा घेतलाय लावण्यासाठी, तर अशी एक गोळी ह्याच्यामध्ये बुडवायची आणि लाटून घ्यायची आणि इतकी पातळ लाटून घ्यायची. हे बघा, जाड जर ठेवली ना तर करंजा मऊ पडू शकतात, तर शक्य तितक्या पातळच लाटून घ्यायची. तर आता ही आपली पहिली पद्धत आहे, जी आपली पारंपरिक पद्धत आहे ती दाखवते तुम्हाला. लाटून झाल्यावर असं यामध्ये सारण घालायचं आणि असं भरपूर घालायचं. त्याचं कारण म्हणजे काय होतं सांगा, जर आपण ते कमी घातलं सारण आणि करंजी दुडून हे केली तर तळल्यानंतर काय होतं, हे सारण तेलात गेल्यानंतर ते असं आवळून जातो आणि करंजी आपली पोकळ होते. तर घालताना जरा भरपूर घालायचं म्हणजे भरीव राहते. तर आता इथे कडेला पाणी लावून घ्यायचं आणि दुडताना हे पाणी लावलंय आपण, तिथे सारण पडता कामा नये. तिथे पडलं तर काय होईल, करंजी तिथे फाटली जाईल. तर हे अलगद अशी घ्यायची आणि अशी दुडायची आणि मग त्याला कट करायचं, बंद करायची पूर्ण. जरा जरी कुठे राहिला होल तरी ती तेलामध्ये फुटू शकते आणि तेल करपू शकतो. तर हिला आता कट करूया. हे बघा, असं चिरणं असतंच सगळ्यांकडे, तर अशा चिरण्याच्या साह्याने कट करून घ्यायचं आणि हे बाजूचं पीठ काढून बाजूला ठेवायचं. त्याची तुम्ही परत करंजी बनवू शकता. तर हे बघा, अशी ही करंजी तयार झाली, कुठे फुटली नाहीये किंवा उघडली नाही. आणि अशा करंजा बनवल्या की अशा कपड्याखाली झाकून ठेवायच्या म्हणजे त्या कोरड्या होत नाही. आता आपल्याला डिझाईन करायची आहे, तर आम्ही काट्याचा चमचा घेतलाय, त्याने असं दाबणार. आता असं झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहेत. चमचा उलटा करून अशा पाकळ्या बनवायच्या म्हणजे दिसायला छान दिसतं. हे जरा वेळ लागतो. तुम्हाला जर डिझाईनमध्ये करायची आवड असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. बाकीचे पदार्थ बनवून झाले असतील आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. दिसायला भारी दिसतं, थोडा वेळ लागतो, पण कसलं भारी दिसतंय बघा. दिसतंय ना हे बघा. आणि अलगद याला उचलायची. तर यापैकी तुम्हाला कोणती करंजी आवडली ते मला कमेंट करून सांगा. तर ह्या बघा, अशा प्रकारे आपल्या सर्व करंजे तयार करून झाले आहेत. इकडे मी तेल तापायला ठेवलंय, आता तळायला घेऊया. मला यावेळी वेगळ्या करायच्या होत्या म्हणून मी सगळ्याच डिझाईनच्या बनवल्या आहेत. बघा किती मस्त दिसत आहेत. तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे, गॅस मी थोडा कमी केलेला आहे. तर आता करंजा सोडूया. जास्त असेल तर 2-3 सोडू शकता,
आणि तेल चांगलं कडकडीत तापवून नंतर गॅस कमी करायचा, नाहीतर तुम्ही घातल्या घातल्या त्या लगेचच लाल होऊ शकतात. तर अशा हळूहळू भाजल्या पाहिजे, म्हणजे त्या शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात. किती मस्त पोळ आली आहे, अशी यायला पाहिजे, म्हणजे करंजी दिसायला छान दिसते आणि ती खायला सुद्धा चांगली लागते. त्यासाठी काय करायचं असतं, ते मोहन जे आपण घासलंय ते गरजेचं आहे, मग अशा करंजा बनतात. तर आपल्या ह्या आता फ्राय झाले, यांना काढूया. हे बघा, अशी करंजी नंतर ना बनवून ठेवली की अशी उघडते, तर चेक करायचं, होत असेल तर चिकटवायची, नाही झाली तर तशीच सोडायची, नाही तेल खराब होऊ शकतं. तर ही बंद करायची आणि खूपच फुटली असेल तर मोडूनच टाकायची, नाही तर तेल आपलं खराब होईल. कशी पुढे येईल ह्या अशा गोल्डन कलरवर त्यांना तळून घ्यायच्या. आणि जास्त जर तुम्ही करंज्या बनवून ठेवत असाल तळायच्या आधी, तर त्यावर ओला कपडा घालून ठेवायचा, म्हणजे त्या कोरड्या होणार नाहीत. अशाच जर तुम्ही ठेवल्या तर त्या कोरड्या होऊन फुटू शकतात. वरची जी पात असते ना, ती तडतडीत होते आणि फाटते, मग तळताना त्या परत फुकट जातं, आपला वेळही फुकट जातो आणि मेहनत सगळी वाया जाते. तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं, चांगला कपडा ओला करायचा आणि घट्ट पिळून त्यावर घालायचा. बघू शकता आपल्या मस्तपैकी करंज्या तयार झालेल्या आहेत आणि अजिबात त्याला तेल राहिलेलं नाहीये, एकदम कोरडे झाले आहे, तुम्हाला जराही तेल दिसणार नाही यामध्ये. आणि आपण जी डिझाईन बनवली आहे ती कशी मस्त राहिली आहे, अजिबात खराब झालेली नाही आणि भारी दिसते करंजी. तर तुम्हाला एक मोडून दाखवते, एकदम सहज अशी तुटते आहे. हे बघा, सारण पण आपलं बरोबर त्यामध्ये हवं तसं बसलंय, बघा पोकळ झालेली नाहीये. तर भरताना पण तेवढं एकदम भरून घ्यायचं. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे करंजा तळून झाल्यावर पूर्ण गार व्हायला द्यायच्या आणि नंतरच त्या डब्यामध्ये भरायच्या. गरम गरम अजिबात भरून ठेवायच्या नाही, गरम भरून ठेवल्या तर त्या मऊ पडू शकतात. तर हे सुद्धा एक लक्षात ठेवायचं. आणि जे मी सारण बनवलंय त्यासाठी जवळजवळ 1 पाऊण किलो मैदा लागेल, कारण मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त 1/2 किलो मैदा वापरला आणि त्याच्या मी बनवलेत करंजा. अजून थोडासा आहे, त्याच्या मी नंतर बनवणार. आणि या दिवाळीला नक्की अशा करंजा करून बघा, आणि डिझाईनच्या जर बनवल्या ना तर मला त्याचा फोटो इंस्टाग्रामला पाठवा. मी सांगितलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओला जास्तीत जास्त जणांबरोबर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अजून दिवाळीच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.